मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची हालचाल सुरू झाली आहे। या रिक्त जागेवर संचालक प्रशांत गायकवाड यांची वर्णी लावावी अशी कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे। बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवारी झाली। रिक्त पदाचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक व सचिव निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। आता प्राधिकरणाकडून अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे। जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट उदय शेळके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, त्यामुळे बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे। 2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे ठरले होते। त्यानुसार ॲडव्होकेट शेळके यांच्या अध्यक्षपदी तर ॲडव्होकेट माधवराव कानवडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे। या रिक्त जागेवर संचालक प्रशांत गायकवाड यांची वर्णी लावावी अशी मागणी होत आहे। गायकवाड यांनी पक्षासाठी चांगले काम केले आहे, त्यामुळे पक्षाने त्यांना संधी द्यावी अशी मागणी होत आहे। अध्यक्ष पदासाठी इतर नेत्यांची नावे पुढे येत आहेत, परंतु पक्षाने तरुणाच्या हाती सूत्र द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यातून जोर धरत आहे। आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.